आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गौरवाडात नागरी सुविधांचा अभाव, सरपंच मुल्ला यांनी लक्ष द्यावं, केली मागणी. रस्त्यावर सांडपाणी आणि दुर्गंधी. गौरवाडात कारभारही बदलले पण कारभार ढिसाळच, त्यामुळे जनतेत कमालीची नाराजी आहे. जुने तसेच नवे असा संताप आता व्यक्त होत आहे. गौरवाड येथील मुख्य रस्त्यावर शिळं अन्न आणि सांडपाणी फेकून देण्यात येतं. या मुसऱ्या पाण्यामुळे दोन चाकी वाहनं स्लिप होत आहेत. अपघाताची वाढती संख्या प्रमाण पाहता ग्रामपंचायतीने योग्य भूमिका घेणं आवश्यक होतं. शिवाय शेतकरी आनंदा परीट यांच्या शेताशेजारी गावातील कचरा फुटक्या तुटक्या बाटल्या फेकून देण्यात येतात, त्यामुळे परीटे यांची शेती नापीक बनण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी सरपंच सलीम मुल्ला यांनी 14व्या वित्त आयोगातील पैसा या कामाकरिता खर्च करावा आणि किमान सत्तेतल्या परिवर्तनानंतर लोकहिताची कामे होत आहेत हे दाखवून द्यावं. महानकर न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार. हे तुमचं शेत आहे. मग या शेताजवळ काय प्रॉब्लेम काय तुला? हे गौरवाडच्या गावचे लोक टाकतात काय? काय कचरा आहे सगळा? उष्ट होय नाही काय? तुला त्रास व्हायला त्याचा त्रास होतो? वास, दुर्गंध, काचा ते आत टाक्यात बाटल्या काचा सगळ्या तुमच्या रानात टाकतात, त्यामुळे त्या नागरिकांचा तुम्हाला त्रास आहे. मग इथल्या सरपंचांना सांगून नाही बघितलं काय? 10 वेळा सांगितलं. कुठल्या सरपंचाला सांगितलं? आता नवीन झाला आहे त्याला सांगितलो. बर, पहिला ते याला सांगितलं होतो. कोण? हां, त्यासाठी आता पडणार म्हणलं. आता काय ठीक आहे, मी सांगितलं.